2 दिवसात 7 किल्ले सफर करण्याची जिद्द उरात घेऊन आम्ही दोघे ऐन दिवाळीत सातारा जिल्ह्यातील माणदेशात असलेल्या महादेव डोंगर रांगेवरचे अपरिचित असे गडकोट फिरत आहोत. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण संतोषगडाची माहिती घेतली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत वारुगड या किल्ल्यावर. जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी पटकन सबस्क्राईब करून टाका, म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पाहता येतील. तसेच डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामची देखील लिंक दिलेली आहे, तेथे देखील जाऊन पेजला फॉलो करा. संतोषगड पाहून आम्ही सकाळी 10:30 वारुगडाचा गुगल मॅप लावून जवळचा रस्ता पकडला. 31 किलोमीटर अंतर दाखवणारा रस्ता हा घाट रस्त्याचा होता. साखर कारखाना देखील रस्त्यालगतच होता. महादेव डोंगर रांगेत उगम पावणारी बाणगंगा नदीच्या उगमाकडे जाण्याचा हाच तो मार्ग. तर आपण आत्ता बाणगंगा नदीच्या इथे उगमाच्या जवळ आलेलो आहोत आणि या बाजूला मित्रांनो बाणगंगेचा धबधबा ज्याला म्हटलं जातं तो धबधबा आहे 1 किलोमीटर अंतरावर. परंतु आत्ता आपल्याला टाईम नाही आहे, आपण चाललो आहोत वारुगडावर आणि वारुगडासाठी अजून आपल्याला 25 किलोमीटरचं अंतर कापायचं आहे. तर हा जो घाट चालू झालेला आहे आता ह्या घाटाने आपल्याला अजून 20-21 किलोमीटर अंतरावर जायचं आहे. सुंदर अशा घाट रस्त्याने आम्ही किल्ल्याकडे जाण्याचे अंतर कापत होतो. असा रस्ता असेल तर आपण लवकरच वारुगडावर पोहोचू असे वाटले, परंतु हा अंदाज खोटा ठरला आणि आमची आणि गाडीची परीक्षा घेण्यासाठी सुंदर दिसणाऱ्या घाट रस्त्याने देखील रंग बदलला. सुमारे 5 किलोमीटर अंतर अशा रस्त्यावरून कापले आणि आम्ही घाटाच्या वर आलो. अजूनही 15 किलोमीटरचे अंतर बाकी राहिले होते. ह्या डोंगर रांगेवर भरपूर पवनचक्के आहेत. वारुगड खूपच शोधावा लागला. संतोषगड ते वारुगडाच्या पायथ्याला यायला आम्हाला 2 तास लागले. वारुगडावर आपण गाडीने देखील येऊ शकतो किंवा फलटणच्या बाजूने पायथ्याशी असलेल्या गिरवी गावातून चालत किल्ला गाठता येतो. हा संपूर्ण दिसणारा डोंगर म्हणजेच वारुगड आहे. मध्ये गडाचा बालेकिल्ला दिसतो. बालेकिल्ल्याच्या बाजूलाच भैरवनाथाचं मंदिर आणि वारुगडवाडी हे छोटंसं गाव आहे. आम्ही ज्या बाजूने आलो तेथून प्रथम एक प्रवेशद्वार दिसले. बहुधा पूर्वीच्या काळी गडाचा पश्चिम दरवाजा हाच असावा. ह्या वास्तूच्या मागील बाजूस दगडात बांधलेला मोठा तलाव आहे. तलावात उतरण्यासाठी पायऱ्या देखील केलेल्या आहेत. तलावाच्या मागील बाजूस अज्ञात वीरांची समाधी दिसली. त्याच्या बाजूलाच चौकोनी आकारात असलेली जुनी पाण्याची टाकी दिसते. अलीकडच्या काळात टाकीला डागडुजी करून सिमेंटमध्ये छान रंगकाम करून बांधण्यात आले आहे. डांबरी रस्त्याने पुढे गेले असता आपण वारुगडवाडीच्या कमानीजवळ येऊन पोचतो. प्रथमतः आपण गडाच्या संपूर्ण परिसराची माहिती घेऊ, नंतर बालेकिल्ल्यावर जाऊ. पूर्वेकडे आम्ही चालत गेलो असता गडाचे मुख्य प्रवेशद्वार दिसते. हे प्रवेशद्वार गोमुखी पद्धतीचे आहे. गिरवी गावातून येणारी हीच ती वाट. या वाटेने 1/2 तासात गडावर येता येते. या प्रवेशद्वारातून गडावर आल्यानंतर उजव्या बाजूला पुढे चालत गेल्यावर अतिशय स्वच्छ आणि थंडगार पाणी असलेली विहीर सदृश टाकी दिसते.
टाकीचे बांधकाम अलीकडच्या काळातील असून खाली उतरण्यासाठी पायऱ्या देखील केल्या आहेत. येथे लावण्यात आलेल्या फलकावरून या टाकीमध्ये मुख्य 5 दरवाजे असून ह्या टाकीतून पश्चिमेस असणाऱ्या टाकीपर्यंत भुयारी मार्ग आहे. आता आपण पाहूयात गडाचा बालेकिल्ला. या गडाची जी तटबंदी आहे ती बऱ्यापैकी आहे, शाबूत आहे, परंतु काही तटबंदी ही सिमेंटने बांधण्यात आलेली आहे. गावकऱ्यांनी स्वखर्चातून ही तटबंदी बांधण्यात आलेली आहे आणि वरती झेंडा देखील दिसतो आहे. तर आपण चला थेट आता वरतीच निघूया. येथील गावकऱ्यांनी गडाच्या संवर्धनाचा वसा घेऊन बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी सिमेंटमध्ये पायऱ्या बनवल्या आहेत. मित्रांनो, गड चढत आहे आणि हा पूर्ण परिसर, हा जो सपाट परिसर जो दिसत आहे, सपाट प्रदेश जो दिसत आहे, तो फलटण तालुक्याचा परिसर आहे. सुरुवातीला ह्या पायऱ्या आहेत, थोड्याशाच 20-30 पायऱ्या. त्यानंतर मात्र जुन्या ज्या पायऱ्या होत्या त्या आता पूर्णपणे नष्ट झालेल्या आहेत तशा, परंतु थोडेसे अवशेष त्यांच्या शिल्लक आहेत. लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे आज, पावसाला देखील सुरुवात झाली आहे. पाऊस यायला लागलेला आहे मित्रांनो, खूपच छान हवा सुटलेली आहे. म्हणून इथे पाय जपूनच ठेवावे लागते ते, कारण ही पूर्ण माती ही निसरडी आहे. हळू अगदी 5 मिनिटातच आपण बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन पोहोचतो. प्रवेशद्वाराला देखील सिमेंटचा आधार दिला गेला आहे. प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर समोरच एक कोठडी दिसते. कोठडीच्या वरती जाण्यासाठी थोड्या 4-5 पायऱ्या देखील आहेत. त्याच्यावरून संपूर्ण गड आणि आजूबाजूचा प्रदेश पाहता येतो. बालेकिल्ल्यावर सिमेंटची तटबंदी बांधण्याचे काम चालू आहे. बालेकिल्ल्याचा परिसर अगदी छोटा आहे. डाव्या बाजूला चालत गेले असता एक पाण्याची टाकी आणि त्याच्या शेजारीच विहिरीसारखा एक खड्डा दिसतो. याच प्रकारचा खड्डा संतोषगडावर देखील आपल्याला पाहण्यात आला होता. मित्रांनो, हा सगळा खर्च इथल्या गावकऱ्यांनी केलेला आहे आणि हे जे सिमेंटमध्ये बांधण्याचं काम केलं आहे, सिमेंट एवढ्या वरती कसं आणलं गेलं असेल, तर हे यंत्र आहे. ह्या यंत्राच्या सहाय्याने त्यांनी गावाच्या खालच्या साईडने सिमेंट पूर्णपणे वरती खेचण्याचं काम ह्या यंत्राने केलेलं आहे. तर आपण पाहू शकतो, तर या मार्गाने ते सिमेंट वरती घेण्यात येत होतं. पुढे एक प्राचीन मंदिर देखील आहे. महादेव डोंगर रांगेचा पहारेकरी असणारा वारुगड पाहून आम्ही आजच्या दिवसातील तिसऱ्या किल्ल्याकडे म्हणजेच महिमानगडाकडे रवाना झालो. पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महिमानगड किल्ला. तर मित्रांनो, तुम्हाला वारुगडाची सफर कशी वाटली हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.